सर्वांना नमस्कार आजपासून आपण अनालिटिकल केमिस्ट्रीचा तिसरा चॅप्टर सुरू करत आहोत आणि तिसऱ्या चॅप्टर मधलं हे पहिलं लेक्चर आहे तिसऱ्या चॅप्टरचं चा नाव आपलं आहे कॅल्क्युलेशन युज इन अनालिटिकल केमिस्ट्री तर आजच्या लेक्चरमध्ये आपण युनिट म्हणजे काय डिफरंट युनिट सिस्टम कोणकोणते आहेत म्हणजे सी जी एस एम केस सिस्टम नंतर आय युनिट्स ओके जे स्क्रीनवरती तुम्हाला दिसतंय सिस्टम इंटरनॅशनल असं त्याचा लॉंग फॉर्म होतो नंतर डिरायव्ड युनिट्स म्हणजे काय आणि बेसिक कन्वर्जन युनिट्सचं बेसिक कन्व्हर्जन कसं करायचंय मीटर टू सेंटीमीटर सेंटीमीटर टू ग्रॅम ग्रॅम टू डिफरंट ह्याच्यामध्ये आपण युनिट कसं कन्व्हर्जन करायचं ह्या गोष्टी आपण आजच्या लेक्चरमध्ये बघणार आहोत ठीक आता स्क्रीनवरती डाव्या साईडला तुम्हाला एसआय युनिट्स दिसत आहेत सात बेसिक फंडामेंटल एस आय युनिट्स आहेत ओके ते कोणते ते आपण आता डिटेल्समध्ये बघूयात आता सगळीकडे युनिट्स सारखं असणं खूप आवश्यक आहे आता ही जी एस आय युनिट सिस्टम आहे सिस्टम इंटरनॅशनल ही जगामध्ये सगळीकडे जवळपास सारख्या प्रमाणात वापरली जाते म्हणजे इथे जर जे माझं किलोग्रॅमचं युनिट असेल तेच किलोग्रॅम युनिट अमेरिकेमध्ये सुद्धा वापरलं सेम वापरलं जातं रशियामध्ये वापरलं जातं ऑस्ट्रेलियामध्ये वापरलं जातं ठीक आता या सगळीकडे युनिफॉर्मनेस राहावा म्हणून जगातल्या सर्व वेगवेगळ्या देशांनी एकत्र येऊन हो, एक नवीन सिस्टम तयार केली त्याला म्हणायचं सिस्टम इंटरनॅशनल किंवा इंटरनॅशनल सिस्टम ऑफ युनिट्स ठीक डाव्या बाजूला तुम्हाला ते स्क्रीनवरती दिसत आहे ती तुम्हाला नॉर्थ अमेरिका त्याच्या खाली साऊथ अमेरिका त्याच्या बाजूला आफ्रिका आहे आफ्रिकेच्या बाजूला बघ आपला भारत देश दिसतोय आणि भारताच्या वरती सगळ्यात टॉपला आहे रशिया हा रशिया खंड आहे आपण आशिया खंडामध्ये राहतो आणि माझ्या बॅकसाइडला म्हणजे इथे हा ऑस्ट्रेलिया असा खंड आहे ठीक आहे तर या सर्व देशांमध्ये ऑलमोस्ट सेम युनिट्स कन्वर्जन वापरले जातात आता जा स्क्रीनवरती काही ठिकाणी वेगवेगळे वेग युनिट्स वापरले जातात फॉर एक्झाम्पल इथं जो पर्पल कलर दिला okay? आहे ओके जांभळा रंग दिला आहे इथं मिक्स मेट्रिक आणि इम्पेरिकल सिस्टीम ऑफ असं वापरलं जातं आता युनिटमध्ये काय की मेट्रिक सिस्टम ही सतराशे नव्वद साली फ्रान्समध्ये पहिल्यांदा तयार करण्यात आली मेट्रिक सिस्टम म्हणजे जी मीटरवरती डिपेंडंट आहे मीटरचा यूज करून आणि हे मीटर कशाचं युनिट आहे डिस्टन्सचं युनिट आहे सो बाय युजिंग डिस्टन्स युनिट्स सम फंडामेंटल युनिट्स वी आर डिफाईन्ड अँड फॉर्म्युलेटेड म्हणून त्याला काय म्हणतात मेट्रिक सिस्टम म्हणतात आता ही जी मेट्रिक सिस्टम आहे ही दोन टाईपची आहे ठीक आहे आता त्यातली ठीक यम के एम केस युनिट सिस्टम आहे आणि दुसरी आहे सी जी एस सिस्टीम एम के एस म्हणजे काय ओके यम स्टँड्स फॉर मीटर के स्टँड्स फॉर किलोग्रॅम अँड एस स्टँड्स फॉर डी सेकंद सीजीएस म्हणजे सेंटीमीटर ग्रॅम आणि सेकंद असे सीजीएस सिस्टम आणि एम के एस सिस्टम ठीक आहे आता नॉर्मली एस आय सिस्टम ही जास्त प्रमाणात वापरले जाते आणि खूप कमी प्रमाणात सीजीएस आणि एम के सिस्टम ऑलमोस्ट जगात सहसा वापरत नाहीत ठीक आता याच्यामध्ये भरपूर ठिकाणी कन्फ्युजन होतं म्हणून सर्व देशांनी काय ठरवलं एकत्र येऊन की आपण सर्वांनी एकत्र युनिट्स हे सर्व खंडांमध्ये वापरत जाव्यात सो दॅट की रिसर्च पेपर पब्लिकेशन त्याचं अंडरस्टँडिंग या गोष्टी सर्वांना समान पद्धतीने समजू शकतात ठीक आता फॉर एक्झाम्पल हे समानता का असावी वाय देअर शुड बी इक्वॅलिटी इन डिफरंट युनिट्स ओके फॉर एक्झाम्पल आता जे प्रत्येक देशाचं चलन असतं ओके okay? आता बा आपल्या भारताचं चलन आहे ते रुपीजमध्ये आहे ठीक हा जो रुपीज आहे हा जर आपण अमेरिकेमध्ये गेलो ओके okay? किंवा युरोपमध्ये गेलो तर तिथं डॉलर म्हणून आहे किंवा युरो म्हणून कन्सिडर केलं जातं तिकडचं जा चलन ठीक आता हा रुपी सगळीकडे नाही चलत फार फार तर पाकिस्तानमध्ये जाईल किंवा नेपाळमध्ये जाईल त्याच्या जा पलीकडे तो रुपी ही चलन वापरत नाही म्हणून आपल्याला प्रॉब्लेम काय येतो की त्या देशामध्ये गेल्यानंतर त्या प्रोपोर्शनमध्ये जे आपली अमाऊंट आहे ते तिकडचं चलन या प्रोपोर्शनमध्ये आपल्याला कन्व्हर्जन करून घ्यावं हो लागतं आणि या, या कन्व्हर्जनमध्ये बऱ्याचदा वेळ जातो किंवा ते खर्चिक पण असू शकतं अशा गोष्टीमध्ये ठीक सो सायंटिफिक कम्युनिटीमध्ये असे प्रॉब्लेम्स येऊ नयेत म्हणून ओके जगातल्या वेगवेगळ्या देशांनी एकत्र येऊन एक नवीन सिस्टम तयार केली त्याला म्हणतात यस आय सिस्टम ओके okay? यस म्हणजे सिस्टीम आय म्हणजे इंटरनॅशनल ठीक तर त्यांनी येऊन असे सात फंडामेंटल युनिट्स डिफाईन केले सात फंडामेंटल युनिट्स डिफाईन केले कोणकोणते युनिट्स आहेत ठीक आहे समोर तुम्हाला स्क्रीनवरती डाव्या साईडला टेबल दिसतोय ठीक आहे बेस क्वांटिटी बेस क्वांटिटी म्हणजे फंडामेंटल करा म्हणा किंवा बेस क्वांटिटी म्हणा ओके आणि त्याला कुठलं युनिट वापरलं जातं आणि त्या युनिटचं सिम्बॉल असे तीन कॉलम दिलेले आहेत सो पहिलं युनिट आहे लेंथ ओके डिस्टन्स डिस्टन्सचं युनिट काय लेंथ आणि त्याचं युनिट काय मीटर ठीक सो सिम्बॉल स्मॉल एम सेकंड बेस क्वांटिटी किंवा सेकंड फंडामेंटल क्वांटिटी आहे मास आता मास आणि वेट ह्या दोन वेगवेगळ्या क्वांटिटी आहेत बोथ दिस क्वांटिटी आर डिफरंट ओके वेन अ फोर्स ऍक्ट्स ऑन अ मास देन वी कॉल दिस ॲज अ वेट ठीक आहे पुढच्या सेशनमध्ये मास आणि वेट ह्यातला कंपॅरिझन आपण बघणार आहोत ठीक मास सर्व ठिकाणी सारखं असतं पण वेट सर्व ठिकाणी सारखं नसतं ओके पृथ्वीवरचं वेट चंद्रावरचं वेट आणि मंगळावरचं वेट हे सगळं वेगवेगळं असू शकतं आणि वेगळं असतं ओके आणि वेट ही कन्सेप्ट नॉर्मली ग्रॅव्हिटीवरती डिपेंडंट असते जर ग्रॅव्हिटी तुमच्या मासवर ऍक्ट्स होत असेल तर जे काही फोर्स असतो त्या फोर्स ला आपण वेट असं म्हणतो ठीक आता मास्ट युनिट काय किलोग्रॅम सिंबॉल के जी थर्ड टाइम ओके वेळेचं युनिट काय इट इज अ सेकंड नंतर चौथी बेस क्वांटिटी फंडामेंटल क्वांटिटी आहे इलेक्ट्रिकल करंट दिस इज मेजर्ड इन द एम्पियर अँड सिंबॉल इज कॅपिटल ए नेक्स्ट टेम्परेचर थर्मोडायनेमिक टेम्परेचर एस युनिट इज डिझाईन एज अ केल्विन अँड सिंबॉल इज कॅपिटल के नेक्स्ट अमाऊंट ऑफ सबस्टन्स ओके याला आपण काय म्हणतो मोल म्हणतो ओके केमिस्ट्रीमध्ये सर्व कन्व्हर्जन्स मध्ये होतात ओके आणि सिंबॉल काय त्याचं मोल अँड लास्ट फंडामेंटल युनिट्स ओके ल्युमिनस इंटेन्सिटी त्याचं युनिट काय कॅन्डेला आणि सिंबॉल काय स्मॉल सी डी तर हे सात फंडामेंटल युनिट्स आपण इयत्ता अकरावीमध्ये शिकलेलो आहोत पुन्हा आपल्याला फक्त रिव्हिजन आहे आता आपण याच्यावरून काय दुसरी कन्सेप्ट जे डिराइव्ह केली जाते ओके युनिट्स वापरून जे नवीन युनिट्स तयार केले जातात त्याला डिराइवड युनिट असं म्हटलं जातं ओके ते युनिट्स कोणते ते आपण बघूयात ठीक आता हे वेगवेगळे डिरायड युनिट्स आहेत फ्रिक्वेन्सी फोर्स प्रेशर एनर्जी पॉवर इलेक्ट्रिक चार्ज इलेक्ट्रिक पोटेंशियल इलेक्ट्रिक रेजिस्टन्स अँड सेल्सिअस टेम्परेचर ओके आणि करस्पॉन्डिंग त्याचे हे डिरायड युनिट आहेत ओके हर्ड्स हे फ्रिक्वेन्सीचं युनिट आहे न्यूटन हे फोरचं युनिट आहे प्रेशर हे पास्कलचं युनिट आहे ज्यूल हे एनर्जीचं युनिट आहे ओके सिमिलरली आता केमिस्ट्रीमध्ये मोस्टली आपण कुठले डिरायड युनिट वापरणार आहोत किंवा आपण वापरतो त्याबद्दल आपण जास्त माहिती घेऊयात ठीक आहे फॉर एक्झाम्पल लेट मी शेअर माय टेक्स्टबुक स्क्रीन येस सो कॉमन डिराइड युनिट विच इज यूज इन केमिस्ट्री नॉर्मली दहा हे जे युनिट आहे ते याचा आपण सारखा वापर करतो केमिकल कॅल्क्युलेशन्समध्ये अॅनालिटिकल केमिस्ट्रीमध्ये एटसेट्रा ठीक सो फर्स्ट युनिट हियर इज द एरिया फर्स्ट डिरायड युनिट इज एरिया ओके एरिया ओके क्षेत्रफळ याचं युनिट काय आहे स्क्वेअर मीटर दोन बाजूंचा वर्ग ओके म्हणजे स्क्वेअर मीटर अँड सिम्बॉल काय यम स्क्वेअर ओके नेक्स्ट इज वॉल्यूम ओके लांबी रुंदी उंची लांबी गुणिले रुंदी गुणिले उंची ओके याचं युनिट काय क्युबिक मीटर सिम्बॉल इज एम क्यूब हे लक्षात ठेवा नेक्स्ट डेन्सिटी युनिट इज किलोग्रॅम पर क्युबिक मीटर डेन्सिटीचा फॉर्म्युला काय मास अपॉन वॉल्युम मासचं युनिट काय किलोग्रॅम वॉल्युमचं युनिट काय मीटर क्यूब सो युनिट काय याचं डेन्सिटीचं किलोग्रॅम पर मीटर क्यूब सिम्बॉल किलोग्रॅम पर मीटर क्यूब नेक्स्ट वेलॉसिटी ठीक वेलसिटीचं युनिट काय वॉट इज अ वेलसिटी डिस्टन्स अपॉन टाइम डिस्टन्स युनिट मीटर टाइमच युनिट सेकंड सो युनिट विल बी मीटर पर सेकंद लोक डि सिंबॉल मीटर पर सेकंड नेक्स्ट फोर्स ओके फोर्सचं युनिट काय न्यूटन पर मीटर न्यूटन पर सॉरी सॉरी फोर्स युनिट आहे न्यूटन अँड सिम्बॉल इज के जी मीटर पर सेकंड स्क्वेअर के जी मीटर पर सेकंद स्क्वेअर ठीक पुढचं युनिट आहे पुढचं डिरायव युनिट आहे प्रेशर आणि प्रेशरचं युनिट आहे पास्कल किंवा न्यूटन पर स्क्वेअर मीटर किंवा त्याचा सिंबॉल आहे okay. न्यूटन पर मीटर स्क्वेअर किंवा के जी पर मीटर पर सेकंद स्क्वेअर नेक्स्ट एनर्जी एनर्जी सिंबॉल ज्यूल आहे ओके आणि त्यालाच न्यूटन पर मीटरमध्ये सुद्धा कन्वर्ट करता येऊ शकतं किंवा के जी मीटर स्क्वेअर पर सेकंद मोल्यारिटी मोल्यारिटी म्हणजे मोल पर, पर क्युबिक मीटर ओके मोल काय अमाऊंट ऑफ सबस्टन्स हे मगाशी आपण एसआय मध्ये बघितलं होतं ओके फॉर एक्झाम्पल इथे लुक ठीक सेकंड लास्ट अमाऊंट ऑफ सबस्टन्स इज एक्सप्रेस इन द मोल्स सो दिस मोलॅरिटी इज एक्सप्रेस इन मोल पर क्युबिक मीटर किंवा वन क्युबिक मीटर इज इक्वल टू वन लिटर ठीक सो युनिट सिंबॉल मोल पर मीटर क्यूब मोलॅरिटी मोल पर किलोग्रॅम आणि लास्ट फ्रिक्वेन्सी हर्ड्स ओके हर्ड्स म्हणजे पर सेकंड या गोष्टी आपण केमिस्ट्रीमध्ये आपल्याला ह्या लागतात सो दीज आर द टेन डिराइड युनिट्स वी मोस्टली यूज इन दी केमिकल कॅल्क्युलेशन्स आता डिफरंट प्रिफिक्सेस जे युनिट कन्व्हर्जनच्या दरम्यान वापरले जातात ओके okay, त्याबद्दल आपण माहिती घेऊयात ओके okay? सो so, लुक ॲट डी कन्वर्जन आपल्याला हे माहिती असेल ओके okay, सर्वांनी ऐकलं असेल सेंटी ओके सेंटीमीटर मिली मिलीमीटर किंवा मिलीग्रॅम मायक्रोमीटर किंवा मायक्रोग्रॅम नॅनोमीटर पिकोमीटर फेम्टोमीटर एक्सेट्रा ओके नंतर याचा अगेन्स्ट डेसिमीटर डेकामीटर हेक्टोमीटर किलो ओके किलोमीटर किंवा किलोग्रॅम मेगा टेन रेस टू सिक्स ओके गिगा टेरा टेराबाईट पेटाबाईट जे आपण लॅपटॉप वापरतो किंवा मोबाईल वापरतो तर मोबाईलची मेमरी हे जी मध्ये आपण मोजली जाते ओके किंवा मेगा मध्ये मोजली जाते स्टोरेज जो पेस असतो आपण बऱ्याचदा म्हणतो मोबाईल किती स्टोरेज किती किती जी बीचं स्टोरेज आहे ओके काही सोळा जी बी चौतीस जी बी चौसष्ट जी बी एकशे अठ्ठावीस जी बी पाचशे जी बी वन टेरा बाईट ओके या ह्याच्यामध्ये कम्प्युटरची क्षमता मोजली जाते किंवा मेमरी कार्डची क्षमता मोजली जाते ठीक आहे आता हे प्रीपिक्स कसे वापरायचे आता एखाद्या एक्झाम्पलच्या आपण सहाय्याने समजून घेऊयात ठीक सेंटी ओके सेंटी म्हणजे किती टेन रेस टू मायनस टू ओके लेटेस्ट एक द एक्झाम्पल ऑफ आता माझ्याकडे लेट से मीटर आहे ठीक आता मीटरचं सेंटी मीटरमध्ये से कसं कर, कन्वर्जन करायचं ओके सो वन मीटर इज इक्वल टू हंड्रेड सेंटीमीटर वन मीटर इक्वल टू हंड्रेड सेंटीमीटर ठीक आता हंड्रेड सेंटीमीटर टू मीटर मध्ये कसं कन्वर्ट करणार ओके हंड्रेड इन टू आता वन सेंटी म्हणजे किती टेन रेस टू मायनस टू मीटर ओके आणि हे जर आपण सिम्प्लिफाय केलं तर याचं उत्तर किती येतं टेन रेस टू टू टेन रेस टू मायनस टू मीटर ओके इज इक्वल टू टेन रेस टू टू मायनस टू पाया समान असतानाही घातांकांची बेरीज होते सो इट्स आन्सर विल बी वन सेंटीमीटर ओके किंवा टेन रेस टू झिरो सेंटीमीटर इथे सॉरी इथे मीटर येईल हे मीटर सिम्बॉल विल रिमेन ॲज इट इज ओके इट विल बी वन मीटर ठीक आता वन किलो ग्रॅम सेकंड इज आता के म्हणजे काय ओके okay, इथे आपण बघितलं okay, के रेस टू थ्री के मीन्स टेन रेस टू थ्री टेन रेस टू थ्री ग्रॅम म्हणजेच किती वन थाउजंड ग्रॅम ओके इट इज इक्वल टू वन थाउजंड ग्रॅम आता नेक्स्ट आपण घेऊयात फॉर एक्झाम्पल मिली ग्रॅम घेऊयात ठीक वन मिली ग्रॅम मिली म्हणजे किती टेन रेस टू मायनस थ्री हो राईट टेन रेस टू मायनस थ्री ग्रॅम वन ग्रॅम ह्याचं उलट केलं तर किती होईल वन ग्रॅम इज इक्वल टू टेन रेस टू थ्री खाली जातील खाली गेलं म्हणजे टेन रेस टू मायनस थ्री विल बी टेन रेस टू थ्री मिलीग्रॅम ठीक आलं लक्षामध्ये सो नॉर्मली आपण हे युनिट्स वापरत आहेत आपले वन के जी इज इक्वल टू टेन रेस टू थ्री ग्रॅम म्हणजेच वन थाउजंड ग्रॅम वन किलोमीटर इज इक्वल टू वन थाउजंड मीटर म्हणजेच टेन रेस टू थ्री मीटर ठीक वन मीटर इज इक्वल टू हंड्रेड सेंटीमीटर इज इक्वल टू टेन रेस टू टू सेंटीमीटर हे युनिट आपण मोस्टली वापरतो ठीक आहे सो अशा पद्धतीचे हे प्रिफिक्सेस आहेत सो so, ह्याचा स्क्रीनशॉट तुम्ही काढा स्क्रीनशॉट काढल्यानंतर हे तुमच्या वहीमध्ये तुम्ही नोट डाऊन करा आणि प्रॉब्लेम सॉल्व्ह करत असताना आपल्याला याची खूप गरज लागणार आहे ठीक आता पुढे जाऊयात आपण काही युजफुल कन्वर्जन आहेत आणि कन्वर्जन फॅक्टर्स आहेत ते आपल्याला लक्षात ठेवणं आवश्यक आहे ठीक सो फॉर एक्झाम्पल फर्स्ट कन्व्हर्जन फॅक्टर इज वन अँगस्ट्रॉग ओके ए झिरो म्हणजे अँग स्ट्रॉंग अँग स्ट्रॉंग इज इक्वल टू टेन रेस टू मायनस टेन मीटर सेकंड वन ए एम यू ॲटॉमिक मास युनिट ओके हे ॲटमचं युनिट आहे ॲटमचं वजन किती असतं मास किती असतं इट इज इक्वल टू वन पॉईंट सिक्स्टी सिक्स इंटू टेन रेस टू मायनस ट्वेंटी सेवन के जी वन कॅलरी इक्वल टू फोर पॉईंट वन एट फोर ज्यूल वन अर्ग इक्वल टू टेन रेस टू मायनस 7 ज्यूल वन सेंटीमीटर इक्वल टू टेन रेस टू मायनस फोर मीटर स्क्वेअर वन सेंटीमीटर इक्वल टू टेन रेस टू मायनस सिक्स मीटर क्यूब वन ग्रॅम सेंटीमीटर क्यूब इज इक्वल टू वन ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब इज इक्वल टू टेन रेस टू थ्री किलोग्राम पर मीटर क्यूब ओके मायनस असेल तर पर शब्द वापरायचा नेहमी आता टेम्परेचर हे केल्विन डिग्री सेल्सिअस टू मध्ये कसं कन्वर्ट करायचं ओके डिग्री सेल्सिअसमध्ये दिला असेल तर त्याच्यामध्ये दोनशे त्र्याहत्तर ऍड करायचे जस्ट ऍड टू सेवेंटी थ्री इन द डिग्री सेल्सिअस देन टेम्परेचर इज गेट कन्वर्टेड इनटू डिग्री सेल्सिअस इंटू टू कॅल्वेन वन लीटर मीन्स हाउ मच इट इज इक्वल टू टेन रेस टू मायनस थ्री मीटर क्यूब टेन रेस टू मायनस थ्री मीटर क्यूब विच इज इक्वल टू वन डेसीमीटर क्यूब नाव प्रेशर वन ॲटमॉस्फेरिक प्रेशर इक्वल टू

सो so, ह्याचा स्क्रीनशॉट काढा हे वहीमध्ये एका कोपऱ्यामध्ये लिहा हे युनिट्स आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना लागणार आहेत हे सर्व कन्वर्जनसुद्धा आपल्याला लागणार आहेत ठीक आहे आजच्या भागामध्ये आपण एस आय युनिट्स म्हणजे काय डिरायव युनिट्स म्हणजे काय अँड देन डिफरंट प्रिफिक्सेस ओके सेंटी मिलीग्रॅम मायक्रोग्रॅम किलो मेगा टेरा हे प्रिफिक्सेस बघितले आणि सम युजफुल कन्वर्जन फॅक्टर्स ओके हे आपण गोष्टी बघितल्या ठीक हे लेक्चर पुन्हा एकदा रिवाईज करून बघा ह्या गोष्टी आवश्यक आहेत नेक्स्ट लेक्चरमध्ये लेक्चर टू टूमध्ये आपण वॉट इज मीन बाय मास वॉट इज मीन बाय वेट अँड वॉट इज डिफरन्स बिटवीन दॅम हे आपण बघूयात सो थँक यू फॉर वॉचिंग दिस सेशन